या शहराचा सुपुत्र आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कोल्हापूरच्या विकासाचं माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी करा असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय विश्वकर्मा पार्क के इथं आयोजित प्रचारार्थ पालकमंत्री पाटील बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील विश्वकर्मा पार्क इथल्या हवामहल हाऊसिंग सोसायटीच्या ठिकाणी नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री जाधव हवामहल हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन संजय साळुखे माजी महापौर हरिदास सोनवणे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरचा सुपुत्र म्हणून कोल्हापूरच्या विकासासाठी नेहमीच मी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं रोजगार निर्मितीबरोबरच नवनवीन उद्योग कोल्हापूरमध्ये येत आहेत त्यामुळे या उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यात आहे विमानतळाचा विकास थेट पाईपलाईन त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देण्याचे महत्वपूर्ण निर्णय गेल्या काही वर्षांमध्ये घेतले आहेत एमआयडीसीच्या माध्यमातून सदतीस हेक्टर जमीन नवीन उद्योजकांना देण्यात आली आहे अकरा महिन्यांच्या काळात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून यामुळं आठशे सत्तर कोटींची गुंतवणूक झाली आहे या उद्योगामुळे चार हजारहून अधिक रोजगार निर्मिती झाल्याचंही त्यांनी सांगितलं गेल्या अडीच वर्षात पालकमंत्री म्हणून काम करत असताना आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासारखे एका चांगल्या विचाराचे आमदार माझ्यासोबत असल्यानं मी चांगल्या प्रकारे काम करू शकलो दोन हजार सव्वीस हे वर्ष कोल्हापूरच्या विकासाचं असेल त्यामुळे माझं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांना विजयी करा असं आवाहन नामदार सतेज पाटील यांनी केलं कोल्हापूरमधल्या मुलामुलींना जास्तीचे रोजगार या कोल्हापूरमध्ये मिळतील ही माझी भूमिका असणार आहे पुढच्या पंचवीस वर्षानंतर कोल्हापूर हे पेन्शनरांचं शहर आहे असं होता कामा नाही ते व्हा माझी अडचण नाही परंतु रोजगार निर्मितीच देखील हे शहर आहे ही प्रतिमा आपल्याला या राज्यामध्ये निर्माण करायची आणि म्हणून या सगळ्या विकास कामाला गती देण्यासाठी जर टीम एक विचाराची असेल तर मॅच जिंकणं सोपं असतं आपल्याला माहिती आहे अकराची टीम असेल बॅटिंग एकजण करत असतो बॉलिंग एक जण खेळत असतो फिल्डिंग एक जण करत असतो आणि टीम म्हणून मॅच जिंकता येते आणि म्हणून माझी टीम जर जयश्री वहिनी माझ्या टीममध्ये आपण सगळ्यांनी दिल्या तर हे सगळे स्वप्न पूर्ण करायला मला आधार मिळेल मला मदत मिळेल यावेळी उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी शहराच्या विकासामध्ये आपण कुठंही कमी पडणार नसल्याचं सांगितलं राष्ट्रवादीचे अनिल घाटगे शिवसेनेचे अंकुश निपाणीकर यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी माजी नगरसेवक नियाज खान समीर कुलकर्णी सर्जेराव साळुंखे स्वप्नील राजपूत सुनील देशपांडे रजतकुमार ओसवाल फिरोज सौदागर यांच्यासह ओम दत्तचिले पार्क हवामहल हाऊसिंग सोसायटी बुद्ध गार्डन परिसरातील नागरिक उपस्थित होते